पक्षात आपल्या वर्तमानपत्रात आपण वेगळे प्रश्न वेगळे मुद्दे ऐकताय. काल परवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील नवाब मलिक यांना सकाळी 6 वाजता ईडी ची लोक आली आणि घेतली. समन्स नाही, काय नाही, काय नाही की बाबा तुम्हाला अटक घेऊन जाणार आहे, काय नाही गेले. तिकडे गेल्यावर समजले आणि कारण जे आहे ते कुणालाही माहित नाही. दुपारी 2 वाजता अटक दाखवली, संध्याकाळी कोर्टापुढे पेश केलं. 14 दिवसाच्या ऐवजी आमच्या वकिलाची बाजू ऐकल्यावर कोर्टाने 14 दिवशी 14 च्या ऐवजी 7-8 दिवसाची कस्टडी दिली. हा सगळा घटना जी आहे त्याची टीव्हीवर आता सतत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक दाऊद आणि अंडरवर्ल्ड याचे संबंध जोडायचा उद्योग वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून आता होत आहे आणि आपल्याला त्याची माहिती असली पाहिजे म्हणून मी थोडक्यात 2 मिनिटात ही व्यवस्था आणि काय वस्तुस्थिती आहे ती सांगतो. 1973 साली एक कंपनी स्थापन झाली. त्या कंपनीने 75 साली त्या भागातल्या एका प्लंबर नावाची महिला आहे त्या महिलेच्या जमिनीमध्ये 2 शेड भाड्याने घेतला. काळाच्या ओघामध्ये त्या महिलेने त्या जमिनीतला बराचसा भाग विकला. त्या जागेवर आता इमारती उभी आहे. त्याच्याच बाजूला अतिक्रमण झोपडपट्ट्यांचं झालेलं होतं. त्या अतिक्रमण झोपडपट्ट्यांचं झालेली ही सगळी गोष्ट नवाब मलिकांच्या घराच्या 2-4 फुटात पलीकडे आहे, लांब नाही, त्यांच्या घराच्या रस्त्यावरच आहे. आणि म्हणून नवाब भाईंनी ते सगळं जे जागेचा भाग आहे त्या जागेवर ही जी 73 साली कंपनी स्थापन झालेली ती नवाब बहिणी कधीतरी 2000 च्या दरम्यान 2003-2005 च्या दरम्यान आधी ती कंपनी घेतली त्यामुळे ते तिथं भाडेकरू झाले. भाडेकरू झाल्यावर ते जे कंपाऊंड होतं त्या कंपाऊंडला केअरटेकर आणि वॉचमन म्हणून एक सलीम पटेल नावाचा माणूस काम करायचा. त्या सलीम पटेलकडे आता अतिक्रमण झाले, झोपड्या झालेल्या आहेत म्हटल्यावर त्या मुनिरा प्लंबर नावाची जी महिला आहे तिने याला पॉवर ऑफ अटॉर्नी दिली, इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली होती या माणसाला. एक सप्लिमेंटरी ऍडिशनल पॉवर ऑफ अटॉर्नीचा पण कागद केलेला होता. सगळा अधिकार त्याला त्या जमिनीचं भविष्य काय करायचं त्याचा ठेवलेला होता. या माणसाने नवाब भाईंना ही जमीन त्यांच्या कुटुंबियांना विकली. त्याचे स्टॅम्प ड्युटीचे 17.5 लाख रुपये भरण्यात आले. 2003-2005 या दरम्यानचा तो व्यवहार. आता 2003-2005 या दरम्यानच्या व्यवहाराला आता किती वर्ष झाली? 17 वर्ष झाली. 19 वर्ष. आता 19 वर्षापूर्वी ही जमिनीचा व्यवहार झालेला, त्याचे पैसे मला मिळाले नाही अशी तक्रार मुनिरा प्लंबर नावाच्या महिलेने ईडीकडे केली. आता 19 वर्षापूर्वी झालेल्या व्यवहाराचे पैसे यांना कुणी द्यायचे? ज्याच्या नावाने मुखत्यार पत्र होत त्याने द्यायचे. पॉवर ऑफ अटॉर्नी ज्याच्या नावाने होती त्याने विकली जमीन त्याने द्यायची. म्हणजे केस त्याच्याविरुद्ध व्हायला पाहिजे होती. त्याने पैसे दिले किंवा नाही ह्याच्याविषयी त्याला कुशाला मापुसा स्पष्टीकरण मागायला पाहिजे होतं. तो खुलासा न मागता ईडी नवाब मलिकांना घ्यायला गेली. तुम्ही यांना पैसे दिले, ह्यांनी त्यांना दिले नाही आणि म्हणून तुम्हाला आठवत हे सगळं गणित असं आहे.
आता जी जमीन आहे त्याच्या झोपडपट्टीचं आक्रमण आहे, त्या ठिकाणी उरलेली मोकळी जागा आहे त्याच्यावर एक डोबी गाठचं आरक्षण आहे आणि दुसरं बगीचाचं आरक्षण, त्यामुळे फार थोडी जागा नवाब मलिक यांच्या कुटुंबियांना त्यातनं उपलब्ध होणार आहे. त्यासाठी 17.5 लाख रुपयाची स्टॅम्प ड्युटी त्यावेळी भरण्यात आली. टीव्हीवर काय 3000 कोटीचा जमीन नवाब भाईंनी बळकावली, 300 कोटीची जमीन नवाब भाईंनी बळकावली तर कब्जात घेतली. एखाद्याला बदनाम करण्याची व्यवस्था म्हणून सतत टीव्हीवरती दाखवली. आता त्याच्या आणखीन एक अँगल, हा जो पटेल आहे हा पटेल हा त्या दाऊदची बहीण जी पत्रकार आहे, पत्रकार होती वाढल्या त्या त्या हसीना पारकर, हसीना पारकर यांच्या या हसीना पारकर कडून एक गुन्हा घडला. कुठल्या तरी एसआरए मध्ये दमबाजी करणं वगैरे असं काहीतरी झालं, त्यामध्ये हा पण गुन्हेगार. पण तो 2007 साली जेव्हा व्यवहार झाला त्यावेळी त्याच्यावर कोणता गुन्हा नव्हता. आता हे जसं यांच्याकडून घेतलं तसं त्या सगळ्या जमिनीमध्ये आणखीन एक मधेच तुकडा ज्या व्यक्तीचा होता त्या व्यक्तीकडून नवाबभाईंनी थोडा थोडाफार थोडा तुकडा होता त्या माणसाकडून ती जमीन त्यांनी घेतली, कारण तो मधेच तुकडा होता. आता 2-1 एकर जमीन घेतली आणि मध्येच तुमचं मध्येच एक पट्टी असेल तर ती घेतल्याशिवाय पर्यायच नाही म्हणून ती त्यांनी घेतली. तो जो विक्री करणारा होता तो 93 बॉम्ब्लास मधला एक आरोपी आहे. हे सगळं त्यावेळी झालं बरं का. आता सगळे 20 वर्षानंतर 19 वर्षानंतर हे सगळं उमकरून काढायचं कारण काय, तर नवाब मलिक यांनी मधल्या काळात नार्कोटिक्सच्या बाबतीत ज्या गोष्टी उघड केल्या त्यामुळे केंद्रीय एजन्सीज बद्दल भारतामध्ये ते कशा पद्धतीनं काम करतात ते पुन्हा एकदा स्पष्ट झालं. आज नवाब मलिक यांना तुम्ही त्या भागात कुर्ल्यात जर तरी गेला तिथं जमिनी कब्जात घेणे, सगळ्या जमिनी रिक्लेम करणे म्हणजे भराव करणे आणि जमीन तयार करणे आणि तिथं घरं बांधणे असे उद्योग त्या भागात फार चालतात. आणि त्यामध्ये मग जो खरेदी करतो असे मी गृहमंत्री असताना ह्या अशा काही 1-2 केसेस आलेल्या की जमीन जो विक्री करणार आहे तो गुन्हेगार, ज्याने खरेदी केली त्याला माहितच नाही की यांचा हे असला कार्यक्रम झालाय. आणि मग याने ज्यावेळी केस झाली त्यावेळी त्याच्याबरोबर हा अडचणीत आला पण कोर्टाने खरेदी करणाऱ्याला इनोसंट बायर म्हणून सोडून दिली. अनेक प्रकरण आहेत मुंबईत, माहितच नसतं कोणी मुंबईमध्ये जमीन माफियांची एवढी प्रकरण असतात त्यामध्ये जमीन विकणारा गुन्हेगार असतो कळत नाही आणि नंतर कोर्टात ज्यावेळी केस जाते त्यावेळी कोर्ट इनोसंट बायर खरेदी करणारा हा कोणताही दोष नाही म्हणून खरेदी करणाऱ्याला कोर्टाने अनेक वेळा सोडून दिलेली मुंबईत घटना झालेली. आणि म्हणून या सगळ्या प्रकारात नवाब मलिक हसीना पारकर, नवाब मलिक हसीना पारकरला कधी भेटलेली नाही बोलते माझ्या माहितीतून, हसीना पारकर ते दाऊद ते लष्कर ए तैयबा, दाऊद ते अल कायदा काय आहे ना जसं अतिरेकी लोकांच्या संघटना गॅंग्स त्या सगळ्यांच्या पर्यंत हे गणित घेऊन ती रिमांडची जी नोट कोर्टासमोर आली त्याच्या सगळ्याचा रेकॉर्ड दिलेला आहे आणि अतिरेक्यांना ह्यांनी मदत केली की जमीन खरेदी करून असा आरोप गाव आमच्या नवाबभाईंच्यावर लावून आता ईडीमध्ये 1-2-4 दिवसामध्ये आता एनआयए पण येईल. सिस्टीम अशी आहे आता एनआयए एनआयए काही तर टेररिस्ट अँगल म्हणून एनआयए आणि मग ते असे वेगवेगळे गुन्हे नोंद करत जातात आणि माणूस सुटू नये हा प्रयत्न करतात.
भारतामध्ये राजकारणामध्ये एवढ्या खालच्या स्तराला जाऊन आजपर्यंत तुम्ही अशा कारवाया केल्या नाही, कृत्य केले नाही. बरे 20 वर्षापूर्वी ज्यांनी जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार झाला, ज्यांनी खरेदी केली त्याला स्पष्टीकरण द्यायला राज्याच्या मंत्रिमंडळातला माणूस आहे, 5-5 लाख लोकांच्या ते निवडून आलेला माणूस आहे, अनेक वर्ष मंत्री राहिलेला माणूस आहे, त्याला किमान 20 वर्षापूर्वीच्या घटनेसाठी 20 मिनिटं तरी कागदपत्र गोळा करून स्पष्टीकरण द्यायला वेळ द्यायला पाहिजे. तसं नाही झालं. 6 वाजता घेऊन गेले, दुपारी 2 तारीख दाखवली, 4 वाजता कोर्टासमोर दाखल केले. कोर्टात सांगितलं हे सगळे टेररिस्ट वगैरे सगळे फार गंभीर आहेत, अंडरग्राऊंडशी संबंध आहे सगळा. तर कोर्ट विचार काय करणार असं काही सांगितलं. त्यामुळे कोर्टाने 14 दिवस नाही पटलं त्यांना, पण कोर्ट मेहरबान कोर्टाने 7-8 दिवसाची कस्टडी दिली. मी यासाठी सांगतोय की महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याचे सगळे प्रयत्न झाल्यानंतर आता मंत्र्यांच्यावर लक्ष केंद्रित करून मंत्र्यांना बदनाम करणं, त्यांची मतिभंग करणे, त्यांना पूर्ण संकटात आहोत असं वाटणे आणि जुनी प्रकरणं हुंकून काढायची आणि त्यावर त्या मंत्र्यावर ऍक्शन घ्यायची असं जाणीवपूर्वक काम चालू आहे. भारतामध्ये जेवढी म्हणून राज्य आहे त्या दुसऱ्या राज्यात निधी जात नाही. महाराष्ट्राचं निधीच्या घाली, महाराष्ट्राचं एनआयए, महाराष्ट्राचं सीबीआय, हे महाराष्ट्राचं इन्कम टॅक्स, हे कशाचं चित्र आहे? तर महाराष्ट्र सरकार डोळ्यात सलतंय आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना पूर्ण अडचणीत आणून त्याला नामोरण करण्याचं काम हे महाराष्ट्रात कोणीतरी करतंय. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्हाला हे निदर्शन आणायचंय की नवाबभाई आज जातानाही म्हणते की झुकेल गेले, अडचण आम्हाला किती त्रास द्या आम्ही नमणार नाही, वाकणार नाही. ह्या शिवनेरीच्या पायथ्याला ज्या महापुरुषांनी शिवनेरीवर जन्म घेतला त्यांच्या महापुरुषाच्या जन्मस्थानाच्या पायथ्याला आपण बसलेलो आहोत. ह्या माणसानं भारतात दाखवून दिलं की छत्रपती शिवाजी महाराज कधीही दिल्लीच्या समोर झुकलेले नाही. दिल्ली कितीही कपटकारस्थान करणारी होती, शिवाजी महाराज कधी झुकले नाही आणि म्हणून महाराष्ट्राचा बाणा छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेली पायवाट की महाराष्ट्र कायम त्यांना शिरसावंत मानून पडेल की संकटाने अडचणी आल्या तरी त्याला तोंड देऊन महाराष्ट्र दिल्लीपुढे न झुकता योग्य त्या दिशेने जाण्याचं काम करेल. तेव्हाही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी दिल्ली कपट कारस्थान करण्यात त्यावेळीपासून माहीर आहे. आज देखील चित्र काही वेगळं नाही आणि म्हणून तुम्हा सर्वांची साथ, छत्रपतींच्या मावळ्यांची साथ, छत्रपतींच्या विचारानं जाणाऱ्या या महाविकास आघाडीच्या सरकारला ठामपणानं आपण द्यावी एवढीच विनंती मी करतो.